दौंडमध्ये महाविद्यालयांच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आलाय. उद्योगाच्या वापरासाठी मीटरची पुन्हा जोडणी करून जास्त बिल न पाठवण्याच्या तडजोडीबाबत 60,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून 30,000 रुपये मध्यस्थामार्फत स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकानं महाराष्ट्रात राज्य वीज वितरण कंपनीचे दौंड कार्यालयातील सहाय्यक अभियंता मिलिंद डोंबाळे आणि महावितरणचा खासगी ठेकेदार विक्रम पाटणकर यांना ताब्यात घेतलाय. तक्रारदाराने 2 वर्षापूर्वी 3 फ्रेज कनेक्शन घेतलं होतं. 2 वर्षानंतर वीज वितरण कंपनीच्या असं लक्षात आलं की दिलेले कनेक्शनचे मीटर हे सिंगल फेज आहे, त्यामुळे संबंधित ग्राहकाला जाणारं बिल हे सिंगल फेजच जात आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने त्या ठिकाणाचा वीज पुरवठा बंद करून मीटर ताब्यात घेतलं. तक्रारदाराने वीज बिल भरून मीटर पुन्हा बसवण्याची मागणी केली. त्यावेळी त्याला पुन्हा 20 मीटर बसवून दिलं तरी पूर्वीच्या सिंगल फेज आणि 3 फेज मधील फरकाचे 2 लाख रुपये भरावे लागतील. आता भरलेल्या बिलाने भागणार नाही असं सांगण्यात आलं. ही रक्कम न भरण्यासाठी 60,000 रुपये लाचेची मागणी करण्यात आली आणि महावितरणचा खासगी ठेकेदार विक्रम पाटणकर याच्या हस्ते लाचेचा पहिला हप्ता 30,000 रुपये दौंड शहरातील वीज वितरण कार्यालयात सापळा रचून लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आला.